पावसाक लागून सगळे राज्यभर वादळाची परिस्थिती निर्माण झाली. जायते कडेन झाडां पडली, घराच्यो भिंती तशेंच छप्पर कोसळ्ळे, जाका लागून अग्निशामक दलाच्या कामाचो व्याप बरोच वाढिल्लो आसा. मात खंयच्याय कामाक ते तितकेच म्हत्व दिवन जीव लावन काम करतात. अशीच एक घटना अजरा वागातोर हांगासर जाल्ली आमकां दिसून आयला. काम चालू आशिल्ल्या कारणान अजरा वाठारांत एक सेप्टीक टँक ओपन दवरिल्लो आनी एक बैल तातूंत सुकून पडलो. हो टँक नेरो आशिल्ल्या कारणान तो तातूंत अडकून उरलो. उपरांत अग्निशामक दलाक हाची म्हायती मेळटाच ताणी घटनाथळार धाव घेतली आनी कित्येक वरां प्रयत्न करून ती सेप्टीक टँक तोडून सायडीन आशिल्लें दुरीग मोडून त्या बैलाक सुरक्षीत भायर काडलो. मात हो बैल कित्येक वेळ त्या टँकान पडून उरिल्ल्या कारणान ताका बरीच दुखापत जाल्या आनी सद्याक वखद पाणी तशेंच बरी काळजी घेवपाची गरज आसा. ह्या कामाक लागून म्हापसा अग्निशामक दलाची सगळी कडेन तोखणाय जाल्या. तशेंच लोकांनी आपली गोरवां सारखी बांदून दवरूंक जाय, ना जाल्यार गोशाळेन तरी हाची दखल घेवंक जाय अशें अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्यान म्हणलें. तेजे पयलीं आमी हांगा वागातोरूच आसले, एक माड पडलो घराचेर, सो तो आमी क्लियर केलो. तेजे पयलीं आमी कामुर्ले गेल्ले देडाक, कामुर्ले ते घराचेरूच झाड पडलेले, ते झाड आमी क्लियर केले आनी वागातोर आयले. वागातोर तो आमी जो माड आसलो पळय ते घराचेर तो क्लियर करता म्हटल्यार आमकां परत आनी एक कॉल आयले की हांगा एक बैल टाकयेन पडला म्हणून. सो आमी तुरंत थंयच्यान ते काम करत आमी वयताले, एक्चुली स्टेशनार वयताले. वाटेर आमकां जेन्ना कॉल आयले थंयच आमी रिटर्न येयले. येता पळयता जाल्यार आमी हांगा ते स्पॉटार गाडी आमची पावना. आमकां आतां म्हाका दिसता सादारण 1 किलोमिटर सुमार आमी पयस आहा गाडी आमची. आमचो ड्रायव्हर थंय आहा, थंयच्यान आमी चलोन आमचें सामान घेवन येवन हांगा ताका रेस्क्यू करपाक एक काम आमी सुरू केलें. तुमी पळयता आसतले ती टाकी इल्लीशी आहा, इतली टाकी, ते टाकयेन तो फाटसून असो भितर पडलो. सो तो आमी आमचे फायर फायटरान इतले काम बरें केलां सांगतलो तुका की तांकां एप्रिशिएट करपाक जाय. इतले बरें काम केलां तेंच्यांनी की ताका तो बरो सेफ जितो भितरलो काडलो. आमी जी टाकी आसली ती आमी टाकी आनी तो दुरीग आसलो तो दुरीग कंप्लीट मोडून आमचे इक्विपमेंट आसले टायर एक्स म्हणू नाका, आमचे रॉड म्हणू नाका, बार थ्रो बार म्हणू नाका, ते घेवन आमी ते कट करून आखे तिची जी लोखंडी काँक्रिटाची ती हें आसली टाकी, ती टाकी फोडून तेजे बार आसले ते कट करून ताका आमी सेफ वयर काडला. तेचो आतां ती हालत ताका पळयतलो जाल्यार ताका डॉक्टराची अत्यंत गरज आहा. सो आमी एनिमल रेस्क्यू म्हणू नाका, परतून गोशालाक म्हणू नाका, आमी सगळ्याक कॉन्टॅक्ट करून आमी आमच्या कंट्रोलांतल्यानय आमचे कॉन्टॅक्ट केले जाल्यार कोणूच आमकां रिस्पॉन्स दिवंक ना. सो हांव देव ह्या चॅनला मार्फत हांव रिक्वेस्ट करता गोवर्मेंटा कडेन की हे जे असे मोकाट गोरवां जावं बैल सुटलेले आहा तांकां त्या मालकांनी आपणाचे घरा कडेन बांदून दवरूंक जाय, जेणे करून ते सेफ उरतले. नाजाल्यार तेंचे जर कोणाक जायना जाल्यार ते गोशाळेन व्हरून तरी तेंच्यांनी दिवपाक जाय, जेणे करून अशी ही गोरवांची हानी जावची ना. हे ते आतां पळयतले जाल्यार आमकां रडोंक येता की तेजे भेण मोडला, ताका आतां बसोंक सारकें जायना, आतां ताका धरून रावल्या पळय ते लोक. ताका विकतें उदक बी दिलां आमी, तो सालवार सालवार जालो जाल्यार आमचें नशीब. इतलें सांगून हांव लोकांक रिक्वेस्ट करता की हे जे अशे मुखाड बैल आनी गोरवां सोडलेली आहा तेंच्यांनी अशी सोडची न्हू. परत एक नवी अपडेट घेऊन परत एकदा तुमच्या समोर येलो आसा. सध्या आम्ही असा वागातोर ओझरे हांगासर, आणि वागातोर ओझरे असे आमकां कॉल येयलो की हांगासर एक सेप्टीक टँक जे आसा टॉयलेटीच्या टँकान एक बैल जे आसा हो हांगासर पडलेलो आसा. सांगपाचो मेन उद्देश म्हणजे हांगासर आमी जसे तुमकां पयलीं सांगला की वेवारची गायी ज्यो हांगासर वारंवार भोंवत आसात त्या कारणान बरेचशे अपघातूय जायत आसतात. आयज जेन्ना आमकां कळून येयलो की हांगासर एका टॉयलेटीच्या टँकान एक जो बैल आसा हो पडलेलो आसा, ही गोश्ट जेन्ना म्हापसा फायरीक कळली, म्हापसा फायर टीम रोकडीच घटनास्थळी पावली ताका रेस्क्यू करपा खातीर, कमीत कमी आमकां आतां सध्या अशें कळून येयलां की ही हो जो बैल आसा हो कमीत कमी सांजेच्या दनपारच्या टायमार 3 ते 3:30 वरांचेर सध्या हांगासर पडलेलो आसा. ही गोश्ट काही लेबर हांगासर जे हांगा काम करताले त्यांच्या लक्षात येयलं, त्यांच्या तुरंत म्हापसा फायरीक कॉल करून म्हापसा फायर टीम जेन्ना हांगासर पावली त्यांच्यानी आपले काम सुरवात केली आसा. सध्या कमीत कमी 11:30 जाल्ली आसा, 11:30 जावन
सध्या म्हापसा फायरिंग हो जो बैल जो पडलेलो आसा टॉयलेट टँका त्याला सध्या सुखरूप वर काढलेलो आसा. सध्या जर या बैलाची परिस्थिती पळत जाल्यार इतली वाईट परिस्थिती सध्या आसा की पूर्ण कमीत कमी त्याचे जे फाटले भेंड जे आसा फाटलं पोर्शन जो आसा हो सध्या त्याचं इंजर्ड झालेलो आसा आणि त्याला सध्या डॉक्टरचे ट्रीटमेंटची गरज आसा. सध्या जे लोकल जे आसा ते त्याच्या मदतीक हांगासर पावले आसा. त्याचप्रमाणे म्हापसा फायर टीम जी आसा ही सध्या त्याच्या मदतीक पावलेली आसा. सध्या जर तुम्ही पळत जाल्यार त्याची हालत इतली वाईट आसा की सध्या कशा करून त्याला त्या बैलाक सध्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आसा. एक मेसेज सध्या पावपाची गरज आसा तुमच्या मेरेन की जसे बेवारशी गाई जसे बेवारशी जे बैल आसा ह्या रस्त्यावर भोवतात त्या मालकान त्याची काळजी घेऊची. जर तुमच्याकडे जर त्यांना पोसपास जमना जर गोशाळा असा व काही कन्सर्न ऑथॉरिटीज जशी पंचायत असा सरपंच असा पंच मेंबर असा त्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांच्याकडे हँड ओव्हर करचे. जसे जसे अपडेट आमकां ह्या बैलाबद्दल अनेक मेळत रावतली तशी तशी अपडेट जी असा आम्ही सदां तुमच्या मेरेन पावपाचो प्रयत्न करतले. पळयत रहा तुम्ही इन गोवा खातीर हांव साईप्रसाद कुबडे वागातोरच्यान.